नांदेडमध्ये कल्याण उत्सव संपन्न. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती होणाऱ्या व्यंकटेश आणि पद्मावती यांच्या विवाह सोहळ्याला भाविकांची गर्दी. गोंदियामध्ये पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. काढणीला येणाऱ्या धान पिकाचं मोठं नुकसान. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस, वीज पडून दोघांचा मृत्यू. ब्रह्मपुरी तालुक्यातल्या धानोली पोहामधली घटना. बुलडाण्यामध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी जोरदार पाऊस. विदर्भामधील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्ध्यामध्ये गारपिटीची शक्यता. यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये अवकाळी पाऊस. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, गारपिटीचा तडाखा, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. वरोरा शहरामध्ये गारा बरसल्या. नागपूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस. अचानक आलेल्या पावसानं नागपूरकरांची तारांबळ. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीट आणि अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान. मोहाडीमध्ये वीज पडल्यानं शेतकरी जखमी. चंद्रपूरमध्ये बिबट्यासमोर दिसताच अस्वलाचा आक्रमक पवित्रा. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या वन्यजीव विश्वामधील व्हिडिओ व्हायरल. बेळगावच्या तेग्गीहाळ गावामध्ये मतदारांना वाटण्यासाठी अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेले 1600 कुकर जप्त. हे कुकर कोणी आणून ठेवले याची माहिती अद्यापही मिळालेली नाही. वर्ध्यामध्ये शेतामध्ये असलेल्या विद्युत मीटरच्या पेटीला अचानक आग. संपूर्ण मीटर आणि पेटी जळून खाक. चंद्रपूर शहरामध्ये बनावट विदेशी मद्य तयार करण्याचं प्रकरण उघडकीस. या प्रकरणामधला मुख्य आरोपी बिट्टू कंजर फरार, तर बनावट मद्य तयार करण्याचं साहित्यही जप्त. बीडच्या वडझरीमधील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकावरती निलंबनाची कारवाई. बोगस पटसंख्या दाखवून पोषण आहारामध्ये अपहार केल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.